अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी मुर्तिजापूर तालुक्यात कर्तव्य यात्रा सुरू केली आहे. अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर तालुक्यातील सिंचन प्रकल्पामुळे बाधित गावांमधील नागरिकांचे पुनर्वसन आणि त्यांना नागरी सुविधा पुरवण्याबाबत या कर्तव्य यात्रेत उपाययोजना केल्या गेल्या आहेत. यात्रेदरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोई, लंगापूर, माना, जांबा आणि रोहना येथील पुनर्वसन होत असलेल्या जागांची व नागरी सुविधांची पाहणी केली. बच्चू कडू यांनी जांबा येथील नागरिकांसमवेत चर्चा व समस्यांचे निराकरण करून नागरिकांना ताबा, पावती व भूखंड वाटप, तसेच रेशन कार्ड वाटप, विविध आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप शासनाच्या विविध विभागामार्फत एकाच ठिकाणी देण्यात आल्या योजनेचा लाभ देणे, पुनर्विकसित गावांमध्ये कारभार नोंदणी, आधार नोंदणी, 7/12 उतारे, 8 व उतारे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ देणे, महिलांसाठी आरोग्य तपासणी, रक्त तपासणी इत्यादी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. आपण एक कर्तव्य यात्रा आता सुरू केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का जांभा हे गाव पुनर्वसनमध्ये येतं, काटेपूर्णामध्ये, आणि याच्या बाजूनं रोहना आहे, पोई आहे. या सगळ्या गावाच्या लहान लहान तक्रारी होत्या, जसं ताबा पावती न देणं किंवा 7/12 जो भोगाट 2 होता तो 1 करणं. आपण 50 प्रकरणं आजच्याच त्याचे निकाल लावले, त्याचे भोगाट 2 1 तयार केले, त्याचे 7/12 वाटप झाले, ताबा पावती इथं दिलेले आहे. हा जो कार्यालयाचा मेळ आपण इथं साधलेला आहे, एकत्रीकरण आपण कार्यालयाचं केलं आणि त्याच्यामुळं जागच्या जागेवर तक्रारीचं निवारण करण्याचं एक माध्यम फार सोपं झालं. मग आम्ही म्हटलं का आमची झेंड्याशी काही संबंध नाही, अजेंडा आहे. अजेंडा काय आहे तर सेवेचा आहे. सेवा कशी आहे तर ती जागेवर आहे. म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजा कसा राजाप्रमाणे काम झालं पाहिजे, त्या भूमिकेतूनही आम्ही कर्तव्य यात्रा काढली. बऱ्यापैकी आम्हाला प्रतिसाद भेटला. काही कामं निश्चितच होऊ शकतं, एखादा तक्रारीचं काम लगेच झालं नसणार किंवा काही तक्रारी अशा 10% जरूर राहील का ते शेवटपर्यंत होऊ शकणार नाही, त्याच्या वेगळ्या अडचणी असेल. पण 90% तक्रारी आम्ही इथं पूर्ण करतो आहे, आम्हाला यश भेटतं आहे. माझ्याकडे जेवढे खाते आहे 5, त्या 5 खात्याचा आता कर्तव्य यात्रा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर काढणार आहोत माझ्या खात्यासंबंधी. म्हणजे त्याला आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करणार आहोत, सामान्य लोकांना अतिशय घरपोच आधार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. किमान 200 ते 300 तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. जाग्यावर आम्ही आता 25 ते 30% तक्रारीचं निवारण केलेलं आहे. काही तक्रारी थोड्या गुंतागुंतीच्या आहे, वादग्रस्त आहे, दोन भावामधले भांडणं आहे, काहींचे दोघा घराच्या आजूबाजूचे भांडणं आहे, ह्या काही न्यायालयीन प्रक्रियेतले आहेत, ते काही इथे होणार नाही. पण जे काही वेळ लागणार आहे ते आम्ही 15 दिवसात त्याचा निपटारा करणार. SBN मराठी, दीपक गवई, अकोला.